इथे मुंबई पाठोपाठ नाशिक शहरातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता तिथलंही प्रशासन सतर्क झालं आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेत नाशिकमध्ये कशा पद्धतीनं खबरदारी घेतली जाते, आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीनं सक्षम केली जाते आणि या संदर्भात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर आवेश पलोड यांच्याशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी, आपण पाहूया. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट जगभर पसरलेलं आहे, महाराष्ट्र देखील त्याला अपवाद नाही आहे. सुदैवानं नाशिकमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही आहे, तर देखील नाशिक महानगरपालिकेनं युद्धपातळीवर तयारी सुरू केलेली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये शासनाच्या निर्देशानुसार ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आलेली आहे, अतिरिक्त बेडची देखील सुविधा करण्यात आली आहे आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी वेळोवेळी याची चाचपणी करत आहेत, आढावा घेत आहेत. आपल्याबरोबर डॉक्टर आवेश पलोड आहेत. सर, कशा पद्धतीने सध्याची व्यवस्था आहे, आपण काय आढावा घेत आहात? शासनाने सांगितल्यानुसार आपण पूर्णपणे ऑक्सिजनची, जी मागच्या पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा जो तुटवडा आला होता त्या अनुषंगाने आपण पूर्ण तयारी केलेली आहे. शासनाने सांगितल्यानुसार त्याच्यापेक्षा जास्तीचं आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे. हे आत्ता आपण जिथे उभे आहोत हे झाकीर हुसेन रुग्णालय आहे, ज्या रुग्णालयाने नाशिक शहरासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी व इतर जिल्ह्यांसाठी पण बऱ्यापैकी रुग्ण हाताळले आणि बऱ्यापैकी रुग्ण बरे होऊन इथून गेलेले आहेत. त्याच रुग्णालयाच्या आवारामध्ये आपण ऑलरेडी पहिले तिथे 13 KL ची एक टँक होती, त्याच्या अनुषंगाने अजून एक अधिक 3 KL ची टँक बसवलेली होती. पण दुसऱ्या लाटेचा सगळा असर बघता आत्ता आपण इथे ऑलमोस्ट 100 KL ची अजून व्यवस्था केलेली आहे. PSA प्लांट पण इथे लावलेला आहे, जेणेकरून आपल्याला इथून सुद्धा ड्युरा सिलेंडर असो किंवा जम्बो सिलेंडर्स असो ते भरता येतील इथून PSA प्लांटच्यानुसार सुद्धा, आणि या लिक्विड मेडिकल ऑक्सिजन जे आहे LMO त्याच्यानुसार पण आपल्याला ते भरून घेता येतील ह्याची व्यवस्था आपण इथे निश्चित केलेली आहे. तसंच बिटको हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी तिथे 19 KL ची एक टँक होती, एक अतिरिक्त व्यवस्था म्हणून 3 KL ची टँक केली. जर कुठली दुर्घटना परत घडू नये या अनुषंगाने आपण 2 पॅरलल लाईन्स ठेवलेले आहेत, ज्या अनुषंगाने जरी एखाद्या टँक टाकीमध्ये कंटिन्युअस वापरायच्या ह्याच्यात जर काही गोंधळ आढळला तर दुसऱ्या टँकवर आपल्याला लगेच त्याला स्विच ओव्हर करता येईल या अनुषंगाने. तिथेही आपण PSA प्लांटची व्यवस्था केलेली आहे. वारंवार 2 ते 4 दिवसांनी अशा प्रत्येक प्लांटला व्हिजिट करत आहेत, भेट देत आहेत आणि कुठल्याही स्वरूपाची त्रुटी जर राहिली असेल तर ती लगेच दुरुस्त केली जात आहे. त्यामुळे अद्याप नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठल्याही स्वरूपाचे ओमायक्रॉनचे रुग्ण नाही आहे. रुग्णसंख्या हळूहळू कोरोना पॉझिटिव्हची संख्या ही वाढत चालली आहे, परंतु त्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.